भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। दलित वस्ती फंड इतर ठिकाणी वापरल्याच्या कारणावरून ग्रामपंचायत प्रशासन धारेवर। कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टण कोडोली येथे दलित वस्ती सुधार योजनेचा 10 लाख रुपयांचा फंड दलित वस्ती व्यतिरिक्त इतर ठिकाणी वापरल्याच्या कारणावरून येथील समाज बांधवांचा ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करत प्रशासनात चांगलेच धारेवर धरलं। तत्पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी जागेवर नसल्यानं मोर्चेकरी चांगलेच संतापले आणि त्यांनी ग्रामविकास अधिकारी सरपंच यांचा निषेध करत घोषणाबाजी केली। काही वेळानं ग्रामविकास अधिकारी राहुल सिंधनाळे आले। त्यांना दलित वस्ती फंडाबाबत जाब विचारल्यानंतर ग्रामविकास अधिकारी सिंधनाळे चांगले भांबरून गेले। मोर्चेकऱ्यांना काय उत्तर द्यायचं हेच सुचत नव्हतं। त्यांच्यावर अनेक प्रश्नांची सबरबत्ती करण्यात आली। ऐरवी कायद्याची आणि कागदपत्री भाषा करणारे ग्रामविकास अधिकारी यांना चांगलाच पेच निर्माण झाला। तर तात्काळ त्यांनी ज्या ठिकाणी फंड वापरला तेथील स्थळ पाहणी करून ज्या ठेकेदारानं दलित वस्ती सुधार योजनेचा फंड चुकीच्या पद्धतीनं वापरत होता त्या ठेकेदारावर कारवाई करणार असल्याचं पत्र आंदोलकांच्या शिष्टमंडळाला देण्यात आलं। त्यावेळी बाबासो कांबळे, पोपट कांबळे, विलास कांबळे, चरणदास कांबळे, सुनील कांबळे, संतोष पटवर्धन, प्रवीण भाटणवाडे आदींसह समाज बांधव उपस्थित होते। कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी रिजवान मुजावर। हे तुम्हाला माहित असून तुम्ही 100% निधी कसा खर्च केला?